ठाकरे सरकार हे घाबरट व पळपूट सरकार असून या सरकारचे थेट पेपर फुटीशी संबंध आहेत. या सरकारच्या काळात बलात्कार व गुन्हेगारीचे रेकॉर्डही वाढले आहेत. हे सरकार विद्यापीठ युवा सेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र करत असून नव्या विद्यापीठ कायद्याने येणाऱ्या काळात कुलगुरूंचा लिलाव होईल. एकीकडे मोदी भ्रष्टाचार मुक्त कारभार करत आहेत तर दुसरीकडे भ्रष्टाचार युक्त कारभार सुरू आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. ते बुधवारी मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. आज युवांच्या संदर्भात तर अतिशय भयावह अशा प्रकारची परिस्थिती आहे. ज्या प्रकारचे परीक्षा घोटाळे बाहेर येत आहेत, खरं म्हणजे युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम चाललं आहे. एक पिढीच्या पिढी ही या ठिकाणी, पण मनामध्ये उर्मी आहे की मी अभ्यास करणार आहे, मला मोठं व्हायचं आहे, अशी उर्मी असलेले सगळे मुलं ज्यावेळेस परीक्षेला जातात त्यावेळी त्यांना हे माहिती नसतं की कोणीतरी मंत्रालयामध्ये बसलेल्या नालायकाने पैसे खाऊन परीक्षा मॅनेज केलेली आहे आणि त्यांनी किती मेहनत केली. तरी ज्यांनी मेहनत केली नाही, ज्याचा जो पैसा आहे असाच. तर विद्यापीठ विधेयकाचा जो काळा कायदा या सरकारने पास केला, अर्ध्या रात्री चर्चा थांबवून बेकायदेशीरपणे पळपुटेपणा करून घाबरून जो काही या ठिकाणी या सरकारने हे काळं विधेयक पास केलं, खरं म्हणजे या काळ्या विधेयकामुळे याच्यानंतर आमची विद्यापीठं ही राजकारणाचा अड्डा बनणार आहे. या विद्यापीठांमध्ये घोटाळेच आम्हाला पाहायला मिळणार. आता येत्या काळामध्ये तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका, आमच्या कुलगुरूंच्या पदांचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही.